नमस्कार मी कविता गौरी जोशी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणजे मानसतज्ञ आपल्या मागच्या संवादात आपण ऑप्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर अर्थात ओसीडी या मनोविकाराबद्दल थोडीशी माहिती घेतली आता ह्या संवादात आपण अशा एका गोष्टीबद्दल जाणून घेऊया जी ओ सी डीशी लढा देणाऱ्या व्यक्तींच्या उपचारार्थ एक खूप महत्त्वाची भूमिका बजावते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत मानसिक आरोग्य क्षेत्रात या उक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे आधार गट एखाद्या विशिष्ट मनोविकाराचा किंवा एखाद्या विशिष्ट समान परिस्थितीचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचं एकमेकांशी जोडून घेण्यासाठीचं आणि आपल्या उपचारासाठी विकासासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टी एकमेकांकडून शिकून घेण्यासाठीचं व्यासपीठ म्हणजे हे आधार गट सपोर्ट ग्रुप आमच्या आय पी एच संस्थेत यशस्वीरित्या चालणाऱ्या अनेक आधार गटांपैकी एक म्हणजे ओब्सिसिव कंपल्सिव्ह डिसऑर्डर अर्थात ओसीडीसाठीचा आमचा हा आधार गट मागच्या संवादात आपण जाणून घेतलं की हे ओ सी डी योद्धे म्हणजे नेमके कोण असतात तर ओप्सिसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरशी लढा देणारी ही माणसं म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे आपल्याच मनाकडून वेठीला धरली गेलेली अडकलेली अशी माणसं पुढे मुळात अशी काय आव्हानं असू शकतात ज्याच्यासाठी त्यांना आधाराची गरज लागू शकते तर एक म्हणजे आपला त्रास कोणालाच न समजणं ताप सर्दी खोकला अशी शारीर लक्षणं जशी इतरांना स्पष्टपणे दिसून येतात तशी ही ओसीडीची तगमग आणि वेठीला धरल्या गेल्याबद्दलची हतबलता असते ना ते डोळ्यांना दिसून येत नाही म्हणजेच ताप आलेल्या व्यक्तीला जशी सहज इतरांची मदत मिळू शकते तशी ओसीडी युद्धांना नाही मिळत परिणाम काय होतो तर हे आमचे योद्धे ना हमखास काही आरोपांचे धनी ठरतात तू मुद्दामच करतोयस एवढं जर समजतंय तर थांबवणं जरा हात धुणं थोडा ताबा ठेव रे मनावर तुलाच कंट्रोल करायला लागणारे आपल्याच मनाचे खेळ आहेत रे सारे आपल्यालाच थांबवायला हवेत की नाही आता इथे आम्हा युद्धाचा प्रसंग आणि वरून आपल्याच माणसांकडून ही कान उघडणी सातत्याने ऐकणं ही म्हणजे आधीच होत असलेल्या त्रासात भर नाही का आता मला सांगा असं अडकायला कोणाला काही आनंद होत असतो का थांबणं ताबा ठेवणं हे जर खरंच इतकं सोपं असतं तर मुळात आपण ह्याला आजार म्हटलं असतं का हो दुसरं असं यांना कळत असतं आपल्याला वाटतंय ते निरर्थक काहीतरी आहे आपण करतोय ते निरर्थक आहे उदाहरणार्थ आजूबाजूचं कुणीच वीस वीस वेळा हात धुत नाही आहे मग मलाच का अशी गरज जाणवावी आणि हे कळूनसुद्धा कृतीत उतरवता येत नाही मग आपलाच स्वतःवर ताबा नसल्यासारखं वाटतं मी ना करता मी नालायक साध्या साध्या गोष्टी मला जमत नाहीत अशी स्वप्रतिमा तयार होते आत्मविश्वास हरवतो आणि अशा हरवलेल्या आत्मविश्वासाच्या पार्श्वभूमीवर आयुष्यात काही गोष्टी चांगल्या चालू असल्या तरी त्या सुरळीत चालू ठेवणं कठीण जातं तिसरं म्हणजे ह्यातून निर्माण होणारी समाजापासून लपून राहण्याची गरज मला जे होतं ते तसंही कोणाला समजणार नाही आहे असं म्हणून आणि आपली कंपल्शन्स इतरांपासून लपवण्यासाठी म्हणून हे ओ सी डी योद्धे आपल्या सामाजिक जीवनाचा आणि उपक्रमांचा परीघा परीघाक्रसून घेतात मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये मिसळणं नको बाहेर जाऊन कामं करणं नको नोकरी व्यवसायही नको आपण बरे आणि आपली कंपल्शन्स बरी लोकांना समजावून सांगणं नको आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं नको एककल्ली किंवा एकलकोंडी होऊ शकतात ही माणसं चौथं म्हणजे ऑब्सेशन्स आणि कंपल्शन्समुळे नेहमीच्या साध्या साध्या कामांमध्ये अडथळे येऊन ती कामं खूप कठीण होऊन बसणं इलास्टिकसारखी ताणली जाणं त्यामुळे स्वप्रतिमेवर वाढी वाघात आत्मविश्वासाची अजून घसरण या आव्हानांमुळे बरेचदा ओ सी डीसोबतच या व्यक्तींमध्ये नैराश्याची म्हणजे डिप्रेशनची लक्षणं दिसून येतात आधार गटाचं मग प्रयोजन काय ना ह्या संदर्भात तर ह्या सगळ्या अडचणींना तोंड देताना आपल्यासारख्याच परिस्थितीतून जाणारे इतर जण आपल्या सोबतीला असले तर प्रवास थोडासा सोपा होतो ना आपण एकटं नाही ही जाणीव होऊन थोडं हलकं वाटतं एकमेकांच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून परिस्थिती हाताळण्यासाठीचे निरनिराळे उपाय आपल्याही बटव्यात साठतात ते जितके जास्त तितके मस्त आधार गटाचा प्रत्येक सभासद त्या परिस्थितीकडे वेगळ्या प्रकारे बघणार असतो म्हणजे जितकी माणसं तितके दृष्टिकोन म्हणजे बघा ना किती वेगवेगळे उपाय सापडू शकतात आपल्याला ह्या पद्धतीने आपण माणसं निर्वात पोकळीत कधीच जगत नसतो आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि इतर माणसं आपल्याशी घट्ट जोडली गेलेली असतात त्या अर्थीनं कुठलाच मानसिक आजार हा निवळ त्या व्यक्तीचा नसतोच तो त्या कुटुंबाचाच असतो आणि म्हणून आमच्या आधार गटात कुटुंबियांचाही सहभाग असतो कुटुंबीय हेही ओ सी डी योद्धेच असतात त्यांची काय आव्हानं असू शकतात तर आपला रुग्ण त्याच्या कंपल्शन्सच्या चक्रात अडकलेला असताना आपण काय करायचं ऐन उन्हाळ्यात घरात पाण्याची टंचाई आणि आमचा ओसीडी योद्धा मात्र बादल्याच्या बादल्या पाणी वापरून बाथरूम धुतोय का कारण त्याशिवाय ते स्वच्छ आणि आंघोळ करण्यालायक होणारच नाही आता त्याला कसं आवरायचं मध्ये बोललं की परिस्थिती चिघळणार मग काय करायचं आपल्या गरजा आणि आपल्या ओसीडी योद्ध्याचा त्रास यांचा मेळ कसा साधायचा बाहेरून घामाघूम होऊन घरी यावं आणि जरा कुठे टेकून पेलावर पाणी पिण्याची इच्छा धरावी तर घरातला ओसीडी योद्धा आडकाठी करतो आंघोळ करून स्वच्छ झाल्याशिवाय ना कुठे बसू देत ना पाण्याच्या पेल्याला हात लावू देत आता इथे कसं करावं ओसीडीशी झगडणाऱ्या आपल्या माणसाला यातना होत असताना आपण खंबीर कसं राहावं थांबता येत नसल्याने एकीकडे मुलगा रडतोय मी अडकलोय म्हणून असहाय्य झालेला दिसतोय पण तरी हात धुणं थांबवता येत नाही ये त्याला या प्रसंगातलं दुःख आईवडिलांनी कसं हाताळावं कधीकधी आपला त्रासच त्या व्यक्तीला मान्य नसतो उपचारांची तयारीच नसते उपचार म्हणजे कमीपणा अशी चुकीची समजूत असते किंवा मी करतोय त्यात काहीच चुकीचं नाही आहे असा हेकेखोरपणाही असू शकतो अशा वेळी कुटुंबीय या नात्याने आपण काय करावं अशा प्रत्येक प्रसंगीनं कुटुंबियांचा वाद ओसीडी योद्ध्याशी होत राहतो म्हणजे कुटुंबीय विरुद्ध रुग्ण पण खरं तर हे चित्र रुग्ण आणि कुटुंबीय विरुद्ध ओसीडी असं दिसायला हवं तर वादाचा रोग त्या योद्ध्यावरून काढून आजाराच्या विरोधात कसा फिरवायचा आपलं माणूस आणि त्याचा आजार हे एकमेकांपासून वेगळं कसं करायचं ओसीडी सी हीन योद्ध्याला चुकीचा न लेखता त्याच्या बाजूने निवड उभं राहणं त्याच्यावरचं आपलं प्रेम अबाधित आहे त्याला कितीही त्रास होत असला तरी तो आपल्याला तितकाच आवडतो हे त्याच्यापर्यंत पोचवणं हीच मोठी मदत ठरू शकते पण या साध्याशा क्रिया करायला कुटुंबाकडे योग्य शास्त्रीय माहिती तर हवी आणि पाठीवर समजूतदार सोपत्यांचा हात असला तर आणखीनच चांगलं तर आधार गटाव्यतिरिक्त अशी योग्य जागा कुठे असेल हे सगळं घडण्यासाठी तर अशी आपल्याच मनाकडून विठेला धरली गेलेली माणसं आणि या अडकलेल्या माणसांच्या सोबतीला राहून त्यांच्या त्रासाने स्वतःही व्यथित होणारे त्यांचे कुटुंबीय ह्यांच्यासाठीचा हा आमचा आधार गट आम्ही मंत्रमुक्त द ओ सी डी वॉरियर्स असं आम्ही त्याचं बारसं केलं आहे प्रत्येक ओ सी डी योद्ध्याच्या आयुष्यात चांगले आणि कमी त्रासदायक सुरळीत असे दिवस येतात आणि काहीच न जमून अगदीच निराश व्हावं लागणारे पण दिवस येतात असं रोलर कोस्टरसारखं आयुष्य खूप थकवू शकतं आणि त्या थकव्यात आधारगट म्हणजे जणू काही नांगराने जहाजाला दिलेलं स्थैर्य नेटाने उपचार सुरू ठेवण्यासाठीचं प्रोत्साहन हात टेकायचे नाहीत ह्यातूनही तरुण जाता येतं ओ हा आयुष्याचा भाग आहे पण ते आयुष्य नाही ह्या जाणीवा पुनरुज्जीवित करायला आपल्याला सोपती मिळतात तर ही अशी उद्दिष्ट धरून आमचा गट दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी भरतो चार वर्ष होतील आता आम्हाला चर्चा घडतात संकल्पना समजून घेतल्या जातात वाचन होतं एकमेकांचे अनुभव ऐकले एक जातात भावनांना वाट करून देणारे उपक्रम केले जातात विशेष प्रसंगी विशेष पाहुण्यांसोबत वेळ घालवला जातो एकमेकांच्या साथीने विकासाकडे वाटचाल सुरू राहते आमच्या सभासदांना इथे त्यांना समजून घेणारे सोबती मिळतात मी मुद्दाम करत नाही आहे मलाही त्रास होतो आहे हे इथे कुणाला तरी समजतं ही भावनाच त्यांच्यासाठी खूप दिलासादायक असते आणि म्हणून ते आमच्याशी आपलेपणाने जोडले जातात परत आपापल्या अप आव्हानांना तोंड देण्यासाठी इथल्या आमच्या उपक्रमांमधून महिन्याभराचं बळ जमवतात हा आजार आपण थोडाफार समजून घेतला त्याची लक्षणं आव्हानं ह्या सगळ्यांबद्दल बोललो तर आता आपल्यापैकी कोणी जर ओसिडी योद्धे असाल ना म्हणजे प्रत्यक्ष आजाराशी सामना करणारे या अर्थाने किंवा असा सामना करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबीय हो या नात्याने तर समजून घेणाऱ्या या सुरक्षित जागी तुमचं मनापासून स्वागत आहे अशा त्रासातून जाणारं तुमच्या माहितीत कुणी असेल तर त्यांनाही या उपक्रमाविषयी माहिती द्या कारण समजून घेणारी सुरक्षित जागा सगळ्यांनाच लागते ना सध्या जवळजवळ वर्षभर आमचा गट ऑनलाईनच चालू आहे म्हणजे अंतराचं ठिकाणाचं कुठलंच बंधन नाही तेव्हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आपण सहभागी होऊ शकता ते अगदी विनामूल्य पण ही माहिती वाटत राहा पुढे पाठवत राहा न जाणो कधी कुठल्या गरजवंतापर्यंत पोचेल आणि त्यालाही मदतीचा हात मिळाल्यासारखा वाटेल तर चौकशीसाठीचे संपर्क क्रमांक आम्ही इथे देतोच आहोत तेही बघा आणि काही प्रश्न असले तरी जरूर विचारा